एखाद्या वस्तूचे तिच्या पूर्ण मापामध्ये ड्रॉइंग काढणे नेहमी शक्य नसते, त्यामुळे आपण त्या वस्तूचं ड्रॉइंग काढताना स्केल कमी किंवा जास्त करतो. आज आपण स्केल कमी करून काढण्याचं एक नवीन स्केल शिकत आहोत, तिचं नाव आहे डायगोनल स्केल. याच्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं प्लेन स्केल. प्लेन स्केलमध्ये सलगची दोन मापं मोजली जातात. या डायगोनल स्केलमध्ये मात्र ज्यावेळी वेगवेगळ्या तीन संबंधित परिमाणातील मापे मोजायची असतात, त्यावेळी या स्केलचा वापर केला जातो. याच्यामध्ये आता संबंधित परिमाणातली म्हणजे 10-10 फरकानं असावी ती. आता जसं की मी उदाहरण जर सांगितलं तुम्हाला तर मिलीमीटर, सेंटीमीटर आणि डेसीमीटर. म्हणजे आता यामध्ये कसं आहे पहा, मिलीमीटर मिलीमीटरपासून सेंटीमीटर बनतो, 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर, तसंच 10 सेंटीमीटरचा 1 डेसीमीटर. म्हणजे मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसीमीटर हे ते तीन संबंधित परिमाण झाले. त्याचप्रमाणे दुसरं एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सेंटीमीटर, डेसीमीटर आणि मीटर. आता सेंटीमीटरपासून डेसीमीटर 10 फरकात आहे, 10 पटीत आहे, 10 सेंटीमीटरचा 1 डेसीमीटर, तसंच 10 डेसीमीटरचा 1 मीटर. आता या स्केलमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा डायगोनल स्केलचा. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक प्रश्न घेतलेला आहे. पहा, प्रश्न घेतलेला आपण, क्वेश्चन घेतलेला, कन्स्ट्रक्ट अ डायगोनल स्केल इथं दिलेला आहे. कन्स्ट्रक्ट अ डायगोनल स्केल ऑफ 50 शोईंग मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर अँड मिजर अप टू 6 मीटर. म्हणजे आपल्याला RF जो दिलेला आहे तो 50 आहे. इथं ॲन्सर काढताना मी लिहिलं गिवन RF इज इक्वल टू 50. त्याच्यानंतर लेंथ टू मिजर म्हणजे जे आपल्याला अंतर मोजायचं आहे ते 6 मीटर आहे. म्हणजे आता आपल्याला यावरून लेंथ ऑफ स्केल काढावी लागेल. लेंथ ऑफ स्केल बरोबर RF गुणिले लेंथ टू मिजर. आता इथं RF दिलेला आहे 50 म्हणजे 3/100. त्याच्यानंतर लेंथ आहे ती 6 मीटर आहे आणि त्यानंतर 6 मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल, म्हणजे 6 × 100 आणि याचं उत्तर येतं आहे 18 सेंटीमीटर. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की लेंथ ऑफ स्केल आलेली आहे ती 18 सेंटीमीटर आहे. आता यावरून ज्यावेळी आपण स्केल बनवतो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा 18 सेंटीमीटर पूर्ण काढून घ्यावं लागेल. आता हे 18 सेंटीमीटर मी घेतलं आणि याचे भाग होणार आहेत 6, कारण एकूण 6 मीटर मोजायचं आहे आपल्याला. हे A ते B जर तुम्ही पाहिलं तर हे मी 18 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि 18 सेंटीमीटरचे 6 भाग केलेले आहेत. आता नेहमीप्रमाणे आपल्याला पहिला भाग संपल्यानंतर 0 दिलेला आहे. इथं 1, 2, 3, 4, 5 आणि हा पहिला भाग 6, म्हणजे ही 6 मीटरची स्केल आपली तयार झाली. 6 मीटरची स्केल केल्यानंतर या शून्याच्या डाव्या बाजूला परत त्याचे 10 भाग केले आणि इथं त्याचे नावं दिलेली आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. एक लाईन सोडून मी दिलेला आहे कारण ते सगळं गिचमीड होऊन बसेल, त्याच्यामुळे एक सोडून दिलेला आहे. त्याच्यानंतर आता हे परिमाण इकडं आपल्याला मीटर दाखवत आहे उजव्या बाजूला. ह्या शून्यापासून उजव्या बाजूला मीटर दाखवत आहे, शून्यापासून डाव्या बाजूला डेसीमीटर दाखवत आहे आणि त्याच्यानंतर या शून्यापासून वर जाताना इकडं हे सेंटीमीटर दाखवणार आहे. आता हे सेंटीमीटर दाखवण्यासाठी या स्केलमध्ये रचना करताना याचे जे 10 भाग केलेले आहेत तेच सेम भाग वर पण केलेले आहेत. मी इथं परत एकदा 0 देतो ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. हे 0 0 हे 10 भाग केले आणि इथून जोडताना मात्र इथला 0 इथल्या 1 जोडलेला आहे. इथला 2 वरच्या 3 जोडलेला आहे. या पद्धतीनं आपण जोडणी केलेली आहे. म्हणजे थोडक्यात हे डायगोनली जोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं या स्केलला डायगोनल स्केल असं म्हटलेलं आहे. आता याच्यावरती आपण एक माप मोजून पाहूया. समजा मी म्हणतो 4.77. आता मोजताना पहा, हे 0,
हे एक दोन तीन चार ह्या लाईनवर असणार आहे माझं एक टोक या लाईनवर, आणि 77 म्हणजे इथं डाव्या बाजूला हे 2 4 6 हा पहिला 7 सापडला आपला या लाईनवरती, आपला या 7 पासून वर 8 वर जी लाईन गेलेली आहे त्या लाईनवरती आपल्याकडं असणार आहे हे। आता हे पहा, ह्या 7 पासून मी वर जातो आहे 1 2 3 4 5 6 आणि 7। आता याला मी लक्षात येण्यासाठी गोल केलं आहे 7, आणि ही लाईन आपल्याकडं इकडून आलेली आहे ती 4 इथं 4, या 4 पण गोल केलेलं आहे। म्हणजे हा द पॉईंट जर मी घेतला, हा पॉईंट जर घेतला, हा 4.7 आणि हे 7, अशा पद्धतीनं हे अंतर आपल्याला मोजता येईल 4.77। आता हा प्रॉब्लेम तुम्ही काढून पाहायचा आहे आणि मला रिप्लाय करायचा आहे।